बातमी आणि बरंच काही या लोकप्रिय कार्यक्रमात आम्ही नेहमीच आपल्यासाठी वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण बातम्या घेऊन येतो. ही बातमी आहे एका बारची. ज्या बारमध्ये जायला तुम्हाला आम्हाला अगदी कोणालाही काही हरकत नाही, कारण हा बार आहे ऑक्सिजनचा. हो, आजूबाजूच्या प्रदूषणानं तुम्ही जर त्रस्त असाल तर शुद्ध ऑक्सिजनसाठी तुम्ही या ऑक्सिजन बारमध्ये बसून शुद्ध ऑक्सिजन एन्जॉय करू शकता. हा बार आहे पुण्यामध्ये लोहगाव विमानतळाजवळ. तब्बल 25 वर्ष नोकरी केल्यानंतर तुषार खोमणे यांनी एक धाडसी पाऊल उचलले. बदलत्या जीवनशैलीबरोबरच आरोग्याविषयीच्या समस्या मोठ्या प्रमाणात लोकांना भेडसावत आहेत. आपल्या देशातील नोकरदार वर्गामध्ये असलेला ताणतणाव दूर करण्यासाठी आणि त्यांना सुदृढ आरोग्य देण्यासाठी काय करता येईल याबाबत अभ्यास करत असताना त्यांना ऑक्सिजनचे सर्व पैलू आणि महत्व उमगलं आणि त्या दृष्टीनं काही करण्याची कल्पना सुचली. त्यातून जन्म झाला तो उज्ज्वल हेल्थ सोल्युशन्स या स्टार्टअपचा आणि त्यांनी पुण्यात सुरू केला ऑक्सिजन बार. शहरातले ऑक्सिजन लेवल्स कमी होतात, ते एक स्ट्रेस आणि पुअर डाएट, अयोग्य आहार किंवा योग्य पोषक आहार नसणं, ह्यामुळे आपल्या शहरातले फ्री रॅडिकल्स डॅमेज होतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या व्याधी होतात. हे जर लक्षात आपण कशाप्रकारे करता येईल, एक लक्षात आलं की वातावरणामध्ये 21% शुद्ध ऑक्सिजन असतं, 78% नायट्रोजन असतं आणि 1% अदर गॅसेस असतात. परंतु ज्यावेळेस अदर गॅसेसचं प्रमाण वाढलेलं असतं, कार्बन मोनॉक्साईड आणि ह्याच्याने, त्यावेळेस शुद्ध हवा कशी करता येईल, मग हे सर्व रिसर्च करत असताना माझ्या लक्षात आलं की युरोप आणि जपानमध्ये ऑक्सिजन बार्स ही संकल्पना राबवली जाते, रिक्रिएशनल ऑक्सिजन. तर आपल्या भारतीय शैलीला अनुसरून आपण ऑक्सिजन रिक्रिएशनल ऑक्सिजन बार कसा चालू करता येईल आणि त्याचबरोबर हेल्थ बार, ऑक्सिजन हेल्थ बार कसा चालू करता, या संकल्पनेवर मी विचार केला आणि त्या दृष्टीने आम्ही रिक्रिएशनल ऑक्सिजन बार ही आम्ही चालू करायची संकल्पना डिझाईन केली. आपल्या शरीरामध्ये आहारातून किंवा हवेतून आतमध्ये काय जातं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आरोग्याच्या विषयात काम करायचं असेल तर एक प्रभावी मल्टी थेरपी सिस्टीम निर्माण केली पाहिजे असा खोमणे यांचा विचार होता. त्यासाठी अरोमा थेरपी, क्रोमा थेरपी आणि म्युझिक थेरपी याची सांगड त्यांनी घातली. जवळपास 90% शुद्ध ऑक्सिजन घेण्यासाठी ऑक्सिजन बारचा उपयोग होतो. बारटेंडर आणि टेक्निशियनच्या माध्यमातून एकाच वेळी 18 ग्राहकांना ही सेवा मिळू शकते. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी आणि प्रमोशन अर्थात DIPP कडे त्यांनी ऑक्सिजन हेल्थ बारविषयीची संकल्पना आणि प्रस्ताव पाठवला आणि त्यानुसार DIPP ने खोमणे यांना नोंदणीकृत स्टार्टअप म्हणून प्रमाणपत्रही दिले. आता पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे हेल्थ बार सुरू करण्यात येत आहेत. मी आता जवळजवळ 5-10 वेळा इथं आलेलो आहे. मला जेव्हा कळलं होतं की ऑक्सिजन बार इथं चालू आला, त्याचा अनुभव मी घ्यायला आलो. कारण पुणे, आता आपल्या पुणे शहरात तुम्ही बघत असाल की इतक्या 2-व्हीलर आणि पोल्युशनची इतकी संख्या आहे, तर आपल्या दागदुगीच्या जीवनामध्ये 10 मिनिटं आपल्या स्वतःसाठी काढणं म्हणजे लय महत्त्वाचे आहेत. इथं आल्यानंतर मला जो रिलॅक्सेशन भेटलं, म्हणजे मला ऑक्सिजन, प्युअर ऑक्सिजन हेल्दी. आता आपण हिल स्टेशनला झाल्यानंतर आपले लंग्स जसे, आपल्याला असं वाटतं की आपण इथं श्वासोच्छ्वास लय जोरजोरात घ्यावा, किंवा आपण योगाचं सेशन घेतल्यानंतर आपल्याला फील, म्हणजे आपण जे श्वास आपण घेतो ते आपल्या आधी आधी, कारण बाहेरच्या रिलॅक्सेशनसाठी बरेच आपले उपक्रम आहेत. नवी ऊर्जा एक मिळते, नवीन ऊर्जा एक मिळते, रिलॅक्सेशन भेटतं आणि झोप चांगली लागती आणि मला फार आनंद झाला, त्यामुळे मी वारंवार इथं येतो. श्वास घेताना एनर्जेटिक फील होते मला, पॉझिटिव्हनेस एक डोक्यात येतो आणि शांत, डोकं शांत होऊन विचार करू शकतो आपण. एकदम प्लेझंट फील होतं. कसा आहे हा अनुभव सगळा? खूप चांगला अनुभव आहे. ही गोष्ट खूप नवीन आहे आणि लोकांना समजली पाहिजे की ऑक्सिजन खूप जरुरी असतं. संपूर्ण शरीराचा, शरीरावर याचा फायदा होतोय? हो, जाणवतो तुला? हो, थकवा कमी येतो. त्याच्यानंतर समजा आपण अभ्यास करत असो किंवा मग हे, तर शांतपणे अभ्यास करू शकतो, मन सुद्धा लागतं त्या गोष्टीत. जपान, अमेरिका, हॉलंड अशा विविध देशातल्या विमानतळांवर ऑक्सिजन हेल्थ बार कार्यान्वित आहेत. त्याच धर्तीवर
पुणे लोहगाव विमानतळावर ऑक्सिजन हेल्थ बार सुरू करण्यासाठी खोमणे यांनी प्रस्ताव दिलाय. विमानतळ अधिकाऱ्यांच्या सुद्धा हा प्रस्ताव विचाराधीन आहे आणि लवकरच त्याला मान्यता मिळेल अशी खोमणे यांना आशा आहे. पुण्याहून अमोल कवीटकर, जय महाराष्ट्र. आता पुढच्या वेळेस पुण्याला जाल तेव्हा हा ऑक्सिजन बार नक्की बघा, भेट द्या आणि शुद्ध ऑक्सिजन कसा असतो त्याचा आनंद घ्या. बातमी आणि बरंच काही मध्ये एक छोटासा ब्रेक घेतो, आणखी एक वेगळी बातमी घेऊन तुमच्या समोर परत येतोय. कुठेही जाऊ नका.